शारदीय नवरात्र उत्सवाच्या आज चौथ्या दिवशी देवाची खडी अलंकारिक सरदारी पाच पाचकमळ खडी खडीपूजा बांधण्यात आली होती आज नवरात्र उत्सवाच्या चौथा माळेला सुट्टी आणि देवाचा वार रविवार असल्यानं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावली नवरात्र उत्सवातील उच्चा भाविकांचा उच्चांकी गर्दीचा आज वार ठरला शारदीय नवरात्र उत्सवाचा आजच्या चौथ्या दिवशी दख्खनचा राजा ज्योतिबा देवाची मनोहारी अशी पाच पाकळीच्या कमळ पुष्पातील खडीपूजा बांधण्यात आली पहाटे तीन वाजता महाघंटेचा नाद करण्यात आला पहाटे चार ते पाच ज्योतिबा मूर्तीची पाद्यपूजा मुखमार्जन काकड आरती झाली दिवसभर मंदिर परिसरातील विविध धार्मिक विधी पार पडले देवाची आजची पूजा महादेव झुगर अंकुश दादरणे नितीन लादे आदिनाथ लादे प्रवीण कापरे सागर मिटके उत्तम भिवंदरणे विकास ठाकरे यांनी साकारली आज चौथ्या माळेला सुट्टी आणि ज्योतिबा देवाचा वार रविवार असल्यानं देवाला तेल वाहण्यासाठी दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक डोंगरावर दाखल झाले होते पहाटेपासूनच भाविकांच्या गर्दीत सुरुवात झाली ज्योतिबा मंदिर मार्ग भाविकांच्या गर्दीनं फुलून गेला होता उत्तर दरवाजामध्ये मंदिर प्रवेश करताना आणि बाहेर पडताना एकेरी मार्ग न, न, न केल्यामुळं भाविकांची मोठी दाटीवाटी झाली आजच्या नवरात्र उत्सवातील पहिला रविवार असल्यानं उच्चांकी गर्दी झाली होती वाहन पार्किंग जागा जागा हाऊसफुल झाल्या होत्या ज्योतिबा ते केरली मार्गावर किरकोळ झालेल्या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती ज्योतिबा बसस्थानकावरही स्थानकावरही प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या मंदिरामध्ये गर्दीवर नियंत्रणासाठी कोडोलीचे निरीक्षक कैलाश कोडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात होता